विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरला आपण मॅथमॅटिकल लॉजिक या टॉपिकवरील पहिल्या लेक्चरमध्ये स्टेटमेंट म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला होता, बरोबर आहे. आता आपण काय करूया, स्टेटमेंटच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहे. आता बघा, स्टेटमेंट म्हणजे काय सांगितलेलं आहे. जी सेंटेन्स ट्रू असते किंवा फॉल्स असते बट नॉट बोथ, याला स्टेटमेंट असं म्हणतात. सेंटेन्सेस और सेंटेन्स विच इज ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ इज द स्टेटमेंट. स्टेटमेंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट इज, स्टेटमेंट्स आर डिनोटेड बाय द लेटर्स, स्मॉल लेटर्स, पी क्यू स्मॉल आर एक्सेल स्मॉल लेटर्स. ओके, नाउ सेकंड पॉइंट इज हियर सेंटेन्सेस. वी नो टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, इम्पेरेटिव सेंटेन्स, इंटरोगेटिव सेंटेन्स. इम्पेरेटिव सेंटेन्स ऑर्डर असणाऱ्या, इंटरोगेटिव प्रश्न निर्माण करणारे, एक्सक्लामेटरी उद्गार निर्माण करणारे आर नॉट अ स्टेटमेंट. हे सुद्धा मागच्या लेक्चरला बघितले. पण सर्वात महत्वाचा थर्ड पॉइंट आहे, एक्झाम साठी सुद्धा महत्वाचा आहे. ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्सेस. बघा, ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्सेस बट ऑल सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट. म्हणजे सर्व स्टेटमेंट ही सेंटेन्स असतात, पण सगळी सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणू नका. हे विचार करायला होणार असं वाक्य आहे. फॉर एक्झाम्पल, एक आपण एक स्टेटमेंट घेऊया. टू इज इवन नंबर अँड इवन नंबर. टू इज अँड इवन नंबर हे काय झालं, स्टेटमेंट झालं की त्याचं ट्रू आहे म्हणून हे स्टेटमेंट झालं. हे झालं काय झालं, स्टेटमेंट झालं की त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, टी झाली. पण व्हॉट इज युअर नेम असा प्रश्न मी लिहिला. व्हॉट इज युअर नेम. आता हे सेंटेन्स आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे, सेंटेन्स आहे पण ते स्टेटमेंट नाही. हेच इथं मला सांगायचं आहे. ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्सेस बट ऑल सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट. विद्यार्थी मित्र, हा पॉइंट तुमच्या आता लक्षात आला असेल. आता काही एक्सक्लामेटरी वाक्य असतात, एक्सक्लामेटरी असतात, ते सेंटेन्सेस असतात पण त्याला स्टेटमेंट म्हणू नका. पण जेवढी मी सगळी स्टेटमेंट आहेत त्यांना सेंटेन्स म्हणा. म्हणून इथं मी दिलेलं आहे, ऑल स्टेटमेंट्स आर सेंटेन्सेस बट ऑल सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट. आता आपण नंतर पुढचा पॉईंट बघा, ऍटॉमिक स्टेटमेंट. ऍटॉमिक स्टेटमेंटचा अर्थ आपण बघतोय की स्टेटमेंट सांगितले, छोटी छोटी सेंटेन्स की ज्या ट्रू असतात किंवा फॉल्स असतात त्याला ऍटॉमिक म्हणतात किंवा त्याला सिंपल स्टेटमेंट म्हणतात. जी सेंटेन्स किंवा जी स्टेटमेंट आपण सब डिवाइड करू शकत नाही, छोट्या छोट्या वाक्यामध्ये नाही निर्माण करू शकत, याला ऍटॉमिक स्टेटमेंट असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, 3 is less than 4. बघा, 3 is less than 4 हे सगळ्यांना माहिती आहे, 3 हे 4 पेक्षा लहानच आहे. येस, इट इज अ ट्रू, इट इज अ स्टेटमेंट. पण याची विभागणी नाही करू शकत म्हणून याला फक्त ऍटॉमिक स्टेटमेंट असं म्हणतात. किंवा नेहमीच वाक्य, मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. याचं विभाजन करून छोटी छोटी वाक्य नाही तयार करू शकत, याला म्हणायचं ऍटॉमिक स्टेटमेंट. आणि ऍटॉमिक स्टेटमेंट किंवा त्याला सिंपल स्टेटमेंट असं म्हणूया. आणि हे जे ऍटॉमिक स्टेटमेंट आहे ते डिनोट करण्यासाठी पुन्हा आपण हे जी सांगितलं त्या पद्धतीनं स्मॉल लेटर्स वापरा, पी क्यू आर एक्सेट्रा. आता जर ते ऍटॉमिक स्टेटमेंट जे आहेत जर ट्रू असेल, आता फॉर एक्झाम्पल 3 less than 4 हे काय आहे, स्टेटमेंट आहे, ऍटॉमिक स्टेटमेंट आहे, छोटं वाक्य आहे, याच्या आधारे वेगवेगळे तयार करू शकत नाही. पण हे ट्रू आहे, 3 हे 4 पेक्षा लहानच आहे, स्मॉलर आहे, आणि हे ट्रू असल्यामुळं त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी मानली जाते किंवा 1 सुद्धा लिहितात. आता एखादं वाक्य समजा मी असं घेऊया, 10 इज
स्मॉलर दॅन 20. 10 स्मॉलर दॅन 20. 10 हे 20 पेक्षा लहान आहे. ट्रू आहे. याचे ट्रूथ व्हॅल्यू टी. अजून एक घेऊया. हे आपण ट्रूथ व्हॅल्यूची कन्सेप्ट इथे बघतोय. समजा 3 इज स्मॉलर दॅन 2. बघा बरं, इथं आपण वापरतोय 3 इज स्मॉलर दॅन 2. 3 हे 2 पेक्षा लहान आहे. बघा, 3 हे 2 पेक्षा लहान आहे का? नाहीये. याचं हे चुकीचं वाक्य आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू एफ मानली जाते. किंवा आपण दुसरं घेऊया. आपण व्यवहारातलं दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया हे संपूर्ण वाक्य आहे, सेंटेन्स आहे, ते स्टेटमेंट आहे. अँड दिल्ली ही इंडियाची, भारताची राजधानी आहे. ट्रू आहे. इट इज अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू इज टी. बरोबर आहे. नंतर ज्युपिटर इज अ प्लॅनेट. ज्युपिटर इज अ प्लॅनेट. ज्युपिटरचा अर्थ आहे गुरुग्रह. सूर्याभोवती जे प्लॅनेट असतात त्यापैकी ज्युपिटर आहे. ज्युपिटर इज अ प्लॅनेट. यस, इट इज अ ट्रू. म्हणून तो स्टेटमेंट आहे की जे हे प्लॅनेट आहे हे ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांना तेवढं समज असणं गरजेचं आहे, प्लॅनेट आहे किंवा नाही. तर हे ट्रू आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू टी. समजा मी म्हणलं ज्युपिटर इज अ स्टार. ज्युपिटर इज अ स्टार. आता स्टार कोण आहे? सूर्य. जो स्वतः प्रकाश निर्माण करणार आहे तो सूर्य आहे, त्याला स्टार असं म्हटलं जातं. पण ज्युपिटर इज अ स्टार हे वाक्य चुकीचं आहे. याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. अशा रीतीने आपण एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी कधी असते, ट्रू कधी असते, फॉल्स कधी असते हे आपण इथं बघितलेलं आहे. आता नंतर सर्वात महत्वाचा पार्ट आहे लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. बघा, लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. मिडल म्हणजे मध्य. एखादं स्टेटमेंट आपण ट्रू म्हणून सांगितलं किंवा फॉल्स म्हणून सांगितलं. एक स्टेटमेंट शब्द उच्चारतो ना, तिथे ट्रू असणार आहे किंवा फॉल्स. देर इज अ नो मिडवे बिटवीन ट्रू अँड फॉल्स. दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया एक तर ट्रू असेल नाहीतर फॉल्स असेल. इट मस्ट बी युनिक व्हॅल्यू. देर इज नो थर्ड पॉसिबिलिटी अदर दॅन ट्रू अँड फॉल्स. हा जो रूल आहे, ही जी कंडिशन आहे, यालाच म्हटलं जातं लॉ ऑफ एक्सक्लुडेड मिडल. आता याच्यानंतर बघणार आहे ओपन सेंटेन्स. सर्वात महत्वाचा पार्ट आहे यातला ओपन. ओपन सेंटेन्स, मी स्टेटमेंट शब्द वापरलेला नाही. ओपन सेंटेन्स. एक्स प्लस 2 इक्वल टू 10. आता मी ही सेंटेन्स आहे, एक वाक्य आहे. आता विचार करा ह्याला स्टेटमेंट म्हणायचं का? तर अजिबात नाही. बघा, एक्स प्लस 2 इज 10. एक्सच्या जागेवर जर मी 8 लिहिलं, बघा, एक्सच्या जागेवर 8 लिहिलं, x रिप्लेस बाय 8, बाकी काही बदल करू नका. म्हणजे काय झालं? एकशे जागेवर 8 लिहिलं, 8 × 2 = 10, 10 बरोबर 10 इक्वल टू 10. यस, इट इज अ ट्रू. दिस इज अ सेंटेन्स. इट इज अ ट्रू फॉर x इक्वल टू 8. म्हणजे एकशे जागेवर 8 आपण इथं पुट व्हॅल्यू केली तर हे जे सेंटेन्स होणार आहे की ज्याला आपण नेहमी, मी आता इथं सेंटेन्स शब्द वापरतोय पण याला नेहमी आपण इक्वेशन म्हणतो एलएचएस आणि आरएचएस आहे. तर त्यामुळे 8 लिहिलं असता 8 × 2 = 10 इकडेही 10 बॅलन्स झालं. इट इज अ स्टेटमेंट व्हायला लागले. पण एक्सची व्हॅल्यू 8 सोडून वेगळे नंबर घेतले, समजा 0 घेतला, 0 + 2 = 10. आता मला काय सांगा, 0 + 2 = 10 म्हणजे 2 = 10 की विच इज इम्पॉसिबल. हे शक्य नाहीये. 2 × 10 कधी इक्वल असतं का? नाहीये. तर अशा रीतीनं हे जे दिलेलं सेंटेन्स आहे, मी सेंटेन्स वापरतो शब्द, हे ट्रू सुद्धा आहे आणि फॉल्स, बोथ पॉसिबिलिटीज आर देयर. आणि म्हणून याला स्टेटमेंट म्हणायचं धाडस करू नका. इट इज अ नॉट अ स्टेटमेंट. इट इज अ ओपन सेंटेन्स. मग आता ओपन सेंटेन्स अर्थ लक्षात आला का? अजून एक एक्झाम्पल घेतो मी. इट इज व्हाईट इन कलर. इट इज व्हाईट इन कलर. आता बघा, हे सेंटेन्स आहे पण हे सेंटेन्स आहे पण हे स्टेटमेंट आहे का? ह्याचा जरा विचार करा. आता इट इज व्हाईट इन कलर, तर इट हा जो शब्द आहे
इट म्हणजे काय ते नाही सांगू शकत. इट स्टँड्स फॉर व्हॉट वी कॅनॉट गेस. आणि जर का समजा इटच्या जाग्यावर आपण मिल्क हा शब्द लिहिला, मिल्क इज व्हाईट इन कलर, दूध हे पांढऱ्या रंगाचं असतं, यास आता हे ट्रू व्हायला लागलं. परंतु याच्या जाग्यावर समजा वेगळा काहीतरी शब्द वापरला, क्रो घेतला, कावळा घेतला, माहिती आहे तुम्हाला क्रो इज व्हाईट इन कलर, मला सांगा कावळा हा व्हाईट कलरचा आहे का, नाही तर ब्लॅक आला, मग इटचा अर्थ काय? इथं व्हाईट सुद्धा होऊ शकतो, ब्लॅक सुद्धा. इट स्टँड्स फॉर व्हॉट वी कॅनॉट गेस. त्यामुळं ही जी कंडिशन सेंटेन्स आहे ते इट वरती अवलंबून आहे. आणि अशा रीतीने हे जे सेंटेन्स तयार होतंय याला स्टेटमेंट म्हणू नका, तर याला ओपन सेंटेन्स म्हणा. म्हणजे आपण आता ओपन सेंटेन्सचा अर्थ लक्षात आला का, की ओपन सेंटेन्स याचा अर्थ की ज्याच्यात जे काही वाक्य ट्रू आहेत ऍज वेल ऍज फॉल्स आहे अशाला म्हणतात ओपन सेंटेन्स. आय एम टेकिंग वन मोर एक्झाम्पल. सपोज वन अदर एक्झाम्पल, टुडे इज संडे. सपोज टुडे इज संडे. आता विचार करा, आज संडे आहे असं गृहीत धरा. मग हे वाक्य, हे सेंटेन्स तुम्ही वहीवरती लिहून घेतलं, नोटबुकवरती लिहून घेतलं, तर आज रोज हे जे जे लोक, जे जे विद्यार्थी हे वाक्य रीड करतील, वाचतील, त्यांना काय वाटणार आहे, बरोबर आहे टुडे इज संडे, हे वाक्य त्या दिवसासाठी ट्रू आहे, बरोबर आहे हे सेंटेन्स त्या दिवसासाठी ट्रू. पण रात्री, रविवारच्या रात्री 12:12:01 झाल्यानंतर हे जे दिलेलं वहीवरती लिहिलेलं वाक्य, कारण 12 आपण सोमवार सुरू होतो, मग सोमवारी हे वाक्य चुकीचं ठरणार आहे, मंगळवारी चुकीचं ठरणार आहे, हे पुढच्या संडे पर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. वाक्य तेच आहे, सेंटेन्स तेच आहे, काही कालावधीसाठी ते ट्रू आहे, काही कालावधीसाठी फॉल्स आहे, बोथ पॉसिबिलिटीज आर देयर. हेन्स दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस आर कॉल्ड ओपन सेंटेन्स. आणि अशा रीतीने आपण ओपन सेंटेन्स म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, ही स्टेटमेंट असत नाहीत. आता आपण काय करणार आहे की याच्यानंतर जे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत, ॲटॉमिक स्टेटमेंट म्हणजे काय बघितलं, आता स्टेटमेंटचा दुसरा जो प्रकार आहे त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. कंपाऊंड स्टेटमेंट. आता या कंपाऊंड स्टेटमेंटच्या नंतर आता कंपाऊंड स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ टेबल विषयी माहिती मिळणार आहे. कंपाऊंड स्टेटमेंट अँड देअर ट्रूथ टेबल्स. आता त्यातला नंबर वन, पहिला जो आहे त्याला कंजंक्शन म्हणतात. पहिला जो प्रकार आहे त्याला कंजंक्शन म्हणतात. आता कंजंक्शन म्हणजे काय? एखादं मी इथं स्टेटमेंट लिहिलं, मध्ये अँड शब्द वापरला, पुन्हा इथं स्टेटमेंट लिहिलं, तर अशा प्रकारचं जे कनेक्टेशन आपण कनेक्ट करणार जे वाक्य तयार करतोय या सगळ्याला म्हणतात कंजंक्शन. इथं आहे ना, इथं कुठलं तरी स्टेटमेंट लिहा, इथं अँड वापरा, इथं अजून काहीतरी स्टेटमेंट लिहा, त्याला इथं पी लिहूया, पी अँड इथं क्यू लिहूया, अशा रीतीनं पी. ऍक्च्युली मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये हे जे अँड वापरतोय त्याला कनेक्टिव्ह म्हणतात. तर इथं पी अँड शब्द बघा का, सिम्बॉल काय वापरतोय, असं वापरतोय पी अँड क्यू. तर पी अँड क्यू इट इज द कंजंक्शन. असे अनेक वाक्य येऊ शकतात की याला आपण याच्यामध्ये रिप्रेझेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, 2+3=5 इथं अँड वापरूया, 10×2=20 विचार करा, 2+3=5 स्टेटमेंट आहे, अँड 10×2=20 हे सुद्धा स्टेटमेंट आहे. मग हे जे आहे ना, याला पी माना, याला क्यू माना आणि याला अँड. बघा, दिस इज अ पी, दिस इज अ क्यू, आणि हे जे सिम्बॉल आहे ते असं दाखवूया. अशा रीतीने हे जे संपूर्ण आहे त्याचं मॅथमॅटिकल प्रेझेंटेशन मध्ये पी अँड क्यू असं दर्शवलं जात. आणि हे जे काय वाक्य तयार झालंय, सेंटेन्स तयार झालं, ते जॉईन आहे, जॉईन. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू स्टेटमेंट्स, हे म्हणूनच कंपाऊंड स्टेटमेंट नाव दिले. टू स्टेटमेंट्स जॉईन बाय द वर्ड अँड, टू स्टेटमेंट जॉईन बाय द वर्ड ऑर,
टू स्टेटमेंट जॉइन द वर्ब जॉइन बाय द वर्ड्स इफ एंड देन इफ वापरायचं पुन्हा डॉट डॉट पुन्हा देन पुन्हा डॉट डॉट अशा रीतीने असेल तर अशा प्रकारचे हे कंपाउंड स्टेटमेंट आहेत. आता हे जे आहे याच्या नंबर दोन घेऊ आता कंजंक्शन झालं याला डिसजंक्शन म्हणूया. डिसजंक्शन डिसजंक्शन म्हणजे काय इथं कंजंक्शन शब्द आहे इथं डिसजंक्शन फक्त हा डी आय एस हा शब्द इथं फक्त वापरलाय त्याचप्रमाणे कुठलंही एखादं वाक्य इथं आर वापरा पुन्हा कुठलं तरी एखादं वाक्य तर इथं वाक्य म्हणजे काय स्टेटमेंट घ्या इथं आर वापरा पुन्हा स्टेटमेंट घ्या अशा प्रकारचं जे प्रेझेंटेशन आहे याला डिसकंजंक्शन डिसजंक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल टू प्लस थ्री इक्वल टू सेवन और हंड्रेड इंटू टू इक्वल टू टू हंड्रेड. आता विचार करा मी मुद्दाम असलं सेंटेन्स घेतलेलं आहे टू प्लस थ्री सगळ्यांना माहिती आहे फाईव्ह येतं पण लिहिलंय किती मी सेवन. हे वाक्य चुकीचं आहे म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळते एफ मिळते. इथं ऑर लिहिलेलं आहे ऑर हे सिम्बॉल असं दर्शवलं जातं आणि हे जे आहे ना हंड्रेड इंटू टू टू हंड्रेड हे ट्रू यायला लागलंय इट इज अ टी. किंवा या पहिलं जे फॉल्स असो नाहीतर ट्रू असो याला आपण पी म्हणूया इथं ट्रू असो नाहीतर फॉल्स याला क्यू म्हणूया. आता विचार करा पी ऑर क्यू मध्ये ऑर वापरलाय द वर्ड ऑर जॉईन द टू लेटर्स पी आणि क्यू याला म्हटलं जातं डिसजंक्शन. आता आपण बघणार आहे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन आता इम्प्लिकेशन आहे ना ती कंडिशनल स्टेटमेंट असतात याला दुसरं कंडिशनल स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे बघा एक इफ असं लिहायचं इथं डॉट डॉट इथं स्टेटमेंट वापरा इथं देन आणि पुन्हा डॉट डॉट लिहा तर अशा प्रकारचं कुठलंही वाक्य असू द्या याला म्हटलं जातं इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट. आता इथून इथपर्यंतचा जो भाग आहे इथं आपण पी लिहूया इथून इथपर्यंतचा भाग आहे त्याला क्यू म्हणूया आणि थोडक्यात पी क्यू आणि इम्प्लिकेशन डिनोट करण्यासाठी असा एरो वापरतात आणि पी इम्प्लाईज क्यू असं लिहिलं जातं आणि याला म्हणतात इम्प्लिकेशन पी इम्प्लाईज क्यू. अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण तीन प्रकार बघितले कंजंक्शन पी क्यू याच्यामध्ये अँड असताना डिसजंक्शन पी आणि क्यू याच्यामध्ये ऑर असताना इम्प्लिकेशन इम्प्लिकेशन वाक्य कसं ओळखायचं इफ असताना आणि देन म्हणजे पी इम्प्लाईज याला म्हणूया आपण क्यू. आता जो चौथा प्रकार आहे त्याला डबल इम्प्लिकेशन असं म्हणतात. नंबर फोर डबल इम्प्लिकेशन नाव डबल आहे म्हणजे इथं एखादं वाक्य असणार आहे इथं आय डबल आहे पुन्हा एखादं वाक्य असणार आहे. आता हे जे आहे आता मी जे लिहिले तर आय डबल एफ याचा अर्थ इफ अँड ओनली याच्या अगोदरचा जो भाग आहे पी मानलं जातं याच्या पुढचा भाग आहे त्याला क्यू मानलं जातं आणि हे जे आहे ना असं डबल इम्प्लाईज असं दाखवायचं कारण हे डबल इम्प्लाईज मगाशी सांगितलं ते इम्प्लिकेशन होतं हे डबल इम्प्लिकेशन आहे इथं बाय कंडिशनल सुद्धा म्हणतात. ह्याचे दोन अर्थ आहेत हे बघा ह्याच्या दोन अर्थ निर्माण होतात पी इम्प्लाईज क्यू हा एक अर्थ होऊ शकतो. बघा आपण काय करतो पी वरती हात ठेवतो इथं या एरो वरती म्हणजे काय दिसायला लागला पी इम्प्लाईज क्यू असा अर्थ दिसायला लागला. आता मी क्यू वरती अर्थ जातला तर क्यू आणि इकडे पी आहे एरो असा यायला लागला. दोन्ही कंडिशन यामध्ये इंट्रोड्यूस आहेत त्यामुळे याला डबल इम्प्लिकेशन असं म्हणतात किंवा बाय कंडिशनल असं म्हणतात. आणि अशा रीतीने आपण डबल इम्प्लिकेशनचा अर्थ समजावून सांगितलेला आहे. आता नंतर पाचवा जो प्रकार आहे त्याला निगेशन असं म्हणतात. कुठलंही एखादं ॲटॉमिक स्टेटमेंट घ्या आणि त्याचं निगेशन फक्त नॉट वापरून करायचं आहे किंवा त्याला निगेशनला नॉट असं म्हणतात. किंवा एखादं स्टेटमेंट पी असेल तर त्याचं निगेशन हे असं दर्शवलं जातं निगेशन ऑफ पी. म्हणजे थोडक्यात आता आपण असं बघूया हे सिम्बॉल सगळे लक्षात ठेवा महत्वाचे रिमार्क. पहिला जो प्रकार बघितला कंपाउंड कंपाउंड स्टेटमेंटचा अर्थ केला टू स्टेटमेंट जॉईन बाय द कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह कुठलं कनेक्टिव्ह म्हणजे वर्ड्स लॉजिकल कनेक्ट कुठले कुठले वर्ड वापरले आपण अँड शब्द वापरला
तो सिंबॉल असा दर्शवला, नंतर और शब्द वापरला तो आपण असा दर्शवला, नंतर इफ डॉट डॉट देन पुन्हा डॉट डॉट, याला असं एकाच बाजूला एरो असणारं दाखवलं, नंतर इफ अँड ओनली इफ असं दाखवलं, अगोदर काहीतरी असणार आहे स्टेटमेंट, इफ अँड ओनली नंतर असणार आहे डबल इम्प्लाईज असं दाखवलं, आणि शेवटी ज्या वाक्यामध्ये आपण नॉट लिहिलेलं असेल ते असं सिम्बॉल दाखवायचं, याला निगेशन असं म्हणतात. तर अशा रीतीनं आपण हे कंपाऊंड स्टेटमेंटचे एवढे प्रकार आता बघितलेले आहेत. याच्या नंतर आपण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ टेबल्स कशी असतात याच्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत.